अर्थात सगळ्या शिक्षण पद्धतीचे काही तोटेही असतात, तर ह्याचे काय तोटे असतील परत आपण थिंकपॅड शेअर करणार आहोत. आणि आपण जसे फायदे फायद्यांची चर्चा केली, तसंच आता आपण ह्याचे तोटे काय असू शकतील ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीचे, किंवा तुम्हाला तुमच्या वर्गात समजा हे करायचं असेल तर तुम्हाला काय अडचणी येतील. आणि थोडं असंही म्हणा की समजा तुम्ही गावात न आला असाल तर मेन अडचण मला अशी वाटते की सगळ्यांकडे कॉम्प्युटर नसेल, तर ही एक महत्त्वाची अडचण आहे. आणि आपण एक थोडंसं परत 2 मिनिटाचा विचार करूया आणि 3 मिनिटं शेअर करूया. हां, तर मी वेळ लावते. मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये काही अडचणी असतील तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते फार पार्टिसिपेट करू शकणार. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर, कनेक्टिव्हिटी हा मेजर प्रॉब्लेम असू शकतो. बऱ्याच वेळेस टीचर ह्या पद्धतीच्या त्या कॅलिबरचा आहे का, आणि नसला तर ती टेक्नॉलॉजी त्याची स्वतःची शिकण्याची तयारी आहे का, ही एक समस्या असू शकते. काही वेळेस अशा प्रकारच्या लर्निंग प्रोसेसमध्ये बेसिक कन्सेप्टच क्लिअर होते, पुढचं शिकून जात होतो. म्हणजे जसं आपण कॉम्प्युटरबद्दल त्याला माहिती आहे, तो कॉम्प्युटर वापरतो पण तो प्रोग्रॅमिंग पण करतो, पण कंपायलर इंटरप्रेटर काय आहे किंवा बेसिक कम्प्युटर काय ते त्याला सांगता येऊ शकणार नाही. आणि समटाईम्स दिस मे बी पॉसिबल दॅट वी लूज इंटरेस्ट अँड वी लुक टवर्ड्स इट ॲज अ जस्ट एंटरटेनमेंट. व्हिडिओज पाहणं म्हणजे एक एन्जॉयमेंट असेल त्याच्या दृष्टिकोनातून, तो प्रत्येक वेळेस ते शिकेलच असं मला वाटतं की पासिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे. सरांनी सांगितलं बरोबर आहे, पण काही काम सुद्धा लोक असतात की हा त्याचा गैरफायदा होऊ शकतो. आपण काम जो केलं काम जो काय विद्यार्थ्यांचं काय करायचं ते बघूया. शिक्षक शिक्षक मी 2 वर्ष या पद्धतीने शिकलो, त्याच्यातनं विद्यार्थ्यांच्या पद्धतीने मला असं आवडलं की जर 50% विद्यार्थी, 20% विद्यार्थी, 30% विद्यार्थी जर त्यांचं काम करून नाही आले तर वर्गात शिक्षकापुढे परत असा प्रश्न निर्माण होणार आहे की मी त्यांच्यासाठी परत शिकू का, जे करून आलेले आहेत त्यांच्यासाठी पुढे जाऊ. हे तंत्र पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे, शिक्षकांचं त्याच्यावर फारसं नियंत्रण नाही, त्यामुळे ते परत सब्जेक्टिव्ह प्रोसिजर्समध्ये जास्त आहे वर्गात वातावरण निर्मिती कशा. तर वर्गात साधारणतः माझ्या तरी वर्गात असं असतं की बोललेलं चालेल,
माझं तरी समीकरण आहे, पण ज्या शिक्षकांना पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्सची सवय आहे त्यांना थोडा या पद्धतीचा त्रास होऊ शकतो. विषयासाठी लागू पडत असं मला नाही वाटत, कारण प्रत्येक विषयाची पातळी वेगवेगळी असते, त्याचे गणित वेगवेगळे असतात. गणिताचा आपण जर तुम्हीचा जर विचार केला, अगोदर कोणी आहे आपण ताबडतो व्यवहारिक गणित करायचे. आज कॅल्क्युलेटर आला तर आपण प्रत्येक साधं जरी गणित असतं ते कॅल्क्युलेटर करतो. म्हणजे थोडक्यात जर विचार केला, जर या टेक्नॉलॉजीचा अतिप्रमाणाचा वापर झाला तर आपल्या बुद्धी बौद्धिक क्षमता सुद्धा कमी होईल. माझं एक मत आहे, जगभरात उदाहरणं बघायला गेलं तर अक्षरशः कुठल्याही विषयासाठी लोकांनी फ्लिप क्लासरूम वापरले आहेत. त्यामुळे मी तुमच्या मताशी थोडीशी सहमत नाहीये की हे प्रत्येक विषयाला वापरता येईलच असं नाही, पण अनेक उदाहरणं तुमचा विषय जो काय असेल त्यानुसार तुम्हाला शोधता येतील. एज्युकेशनल जर्नल्समध्ये जर का जाऊन पाहिलं तर इट इज ऍप्लिकेबल टू मेनी सब्जेक्ट. माझे जे काही डोक्यात होते ते म्हणजे आपण बोललो, एक खूप महत्वाचा मुद्दा राहिला की मला व्हिडिओ बनवताना खूप वेळ लागला. मी पहिला व्हिडिओ जेव्हा बनवला होता स्वतःचा, मी 21 वेळा एडिट केलेला आणि मला तेव्हा तो बनवायला 1 दिवस लागला, 1 दिवसापेक्षा जास्त लागला. आणि मग शिक्षकांकडे जेवढा वेळ असेलच असं नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा डे नीडेड फॉर प्रिपरेशन ऑफ व्हिडिओज. फक्त व्हिडिओच असं नाही तर मुलं वर्गात आल्यावरती त्यांची ऍक्टिव्हिटी काय घ्यायची, मग त्याच्यासाठी वेगळी वर्कशीट तयार करायची का, किंवा त्यांना कार्ड्स देऊन म्हणजे आम्ही एक गेम खेळतो फंक्शनल ग्रुप्स केमिस्ट्रीतले जे असतात ते मुलांना समजवून देण्यासाठी. तुम्ही बऱ्याच जणांनी उनो खेळला असेल गेम, तर आम्ही उनो हे फंक्शनल ग्रुप्स असा एक गेम खेळतो विद्यार्थ्यांबरोबर. पण मग ती उनोची कार्ड तयार करायची असे ते सगळी एक एक ऍडेड टास्क तुझे टीचर असते. आणि विद्यार्थ्यासाठी पण एक्स्ट्रा टाइम मिळेल म्हणजे त्यांनी तेवढा तो वेळ घालवला पाहिजे शिकण्यासाठी वर्गात याच्यात. हायली मोटिवेटेड स्टुडंट्स, तर जसं आता सर म्हणाले तसं सगळे विद्यार्थी बघून येतीलच असं नाही. इनफॅक्ट आता आपल्याला एक उदाहरण पण कळलं की ज्याच्यात त्यांनी शिकलंय या पद्धतीने आणि ते म्हणतात की सगळे समजा सगळे विद्यार्थी नाही करून आले तर खूप तोटा होतो. पण मग अशावेळी काही करता येईल का? हायली मोटिवेटेड स्टुडंट्सना समजा नसतील माझ्या वर्गात तर त्यांना करून यायलाच पाहिजे, किंवा त्यांनी तो व्हिडिओ बघून त्याच्यावरती गणित सोडून यायलाच पाहिजे असं मला काही करता येईल का ह्याचाही विचार केला पाहिजे. असं होतं बरेचदा की क्रिएट अ क्लास डिवाइड, म्हणजे ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे किंवा ज्यांच्याकडे फास्ट इंटरनेट आहे अशी मुलं पटापट शिकतात आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचा थोडासा तोटा होतो. ह्याच्यावरती काही आपल्याला करता येईल. आणि हा तोटा हा ही अडचण आहे भारतात खूप ठिकाणी येऊ शकेल. अमेरिकेत मी शिकवायचे तिथे बऱ्याच शाळांमध्येच कॉम्प्युटर असायचे की मुलं जर का घरी नाही बघू शकली तरी कमीत कमी शाळेमध्ये पूर्ण बघू शकतात व्हिडिओ. अजून एक खूप महत्वाचा मुद्दा असा की डज नॉट टीच फॉर स्टँडर्डाइज टेस्ट. म्हणजे मी समजा आता इथे हे शिकवायचा प्रयत्न केला आणि मग खरं तर असं उद्दिष्ट आहे की माझ्या शाळेचं 10वीचं पर्सेंटेज हे 90% ॲव्हरेज आलं पाहिजे तर मी त्याच्यासाठी शिकवतच नाही आहे. मी विद्यार्थ्यांना बोर्डाचे पेपर कसे लिहायचे हे शिकवत नाही आहे वर्गात. मी वर्गात ॲक्टिव्हिटीज घेतली आहे की ज्याच्यामधनं त्यांना तो विषय कळेल, पण मी त्यांना पेपर कसा लिहायचा हे नाही शिकवत. तर इट डझंट क्लिअरली टीच फॉर स्टँडर्डाइज टेस्ट. तर ह्या सगळ्या शॉर्टकमिंग्सना किंवा या सगळ्या तोट्यांना आपल्याला समजा मात द्यायची असेल तर काय करता येईल? तर एक्स्ट्रा टाइम नीडेड जे आहे तर ते थोडंसं चुकीचं आहे, कारण टीचर्स कॅन रियूज द सेम व्हिडिओ अगेन अँड अगेन. म्हणजे केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स ह्या बदलत नाहीत, अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिॲक्शन त्याच राहतात आणि मी पुढच्या वर्षाला पण तोच व्हिडिओ दाखवू शकते. जनरेशन्समधनं मी आधी थोडासा बदल करून त्या व्हिडिओमध्ये, पण एकदा तो व्हिडिओ झाला की तो झाला ते आणि मग आता दरवेळेच लेक्चर जे तयार करतो आपण ते करायची गरज वाटत नाही. रिक्वायर्ड हायली मोटिवेटेड स्टुडंट्स. तर मी ह्याच्यासाठी जो प्रयोग केलेला तर सांगते, मला जो पहिल्यांदा फ्लिपने शिकवायचा म्हणजे अनुभव आला त्यावेळी मला खूप भीती वाटलेली की मुलं नाहीच वाचून आली तर काय. आणि म्हणून माझे जे मेंटर आहेत प्रोफेसर ब्लॅक टीचिंग मेंटर, त्यांना मी विचारलेलं की तुम्ही पण ते पूर्ण क्लास फ्लिप क्लासरूमच्याद्वारे शिकवतात आणि मी त्यांना म्हणलं असं नाही का झालं तुमचं कधीच की सगळे कोणी काही केलंच नाही. तर ते मला म्हणले माझ्या पहिल्या वर्गात को
कोणीच वाचून आलं नव्हतं आणि ते व्हिडिओ पण नाही करायचे, ते पूर्णपणे फक्त वाचनावरती त्याची फ्लिप क्लासरूम होती. म्हणजे ते धडा वाचायला द्यायचे, वर्कशीट सोडवायचं मुलांनी आणि वर्गात येऊन ते त्याच्यावरती पुढे अजून विचार करायला लावायचे. तर त्यांनी सांगितलं कोणीच वाचून आलं नव्हतं. मी म्हटलं काय केलं मग तुम्ही, ते म्हणले काय नाही मी बसून राहिलो तिथे, मुलांना करू दिलं की हा शिक्षक काही पयापाशी येऊन शिकवणार नाहीये आणि सांगितलं की हा पोर्शनला आहे हा धडा, तुम्ही आता शिकलाय, तुम्हाला तुम्ही तयारी करून नाही आला त्यामुळे मी पण तुम्हाला मी पण आता शिकवणार नाही, आपण डायरेक्ट वार्षिक परीक्षा त्याच्यावरती प्रश्न बघूया. मग मुलं दुसऱ्या वर्गात बरोबर स्वतःचा स्वतः वाचून आली. तर ही पासपोर्ट टेस्टची जी कन्सेप्ट आहे की तुम्ही समजा ती टेस्ट तुम्ही ती समजा टेस्ट सोडवली असेल किंवा ते वर्कशीट सोडवलं असेल तर शिक्षक दारात उभा राहतो, विद्यार्थी येताना ती टेस्ट देतो, ती टेस्ट दिली असेल तरच विद्यार्थ्याला आतमध्ये येता येतो. सो ही पासपोर्ट टेस्टची कन्सेप्ट फ्लिप क्लासरूम बरोबर एक तयार झाली. आणि मुख्य म्हणजे वर्गातल्या ऍक्टिव्हिटीत काय केलं, तर वर्गातल्या ऍक्टिव्हिटीतही मुलं टाळंटाळ करू शकतात, कोणी नुसतं गप्पा मारत बसले असं होऊ शकतं. तर इन क्लास टेस्ट पण लोक घेतात, म्हणजे पूर्ण वर्ग झाल्यावरती शेवटच्या 5 मिनिटात आता आपण एक परत टेस्ट देणार आहोत आणि मुलं तुम्ही जे काय शिकलंय त्याच्यावरती ही टेस्ट असणार आहे असं समजा सांगितलं गेलं तर त्या एका तासाचा वापर मुलं नीट करतात असं लक्षात आलं. क्रिएट्स क्लास डिवाइड थोडं अवघड आहे आपल्याला त्याच्यावरती मात करणं, पण जसं मी म्हटलं तसं व्हिडिओजच घेतले पाहिजेत असं नाही, तुम्ही मुलांना वाचायलाही देऊ शकता आणि सगळ्यांकडे पुस्तकं तर असतातच त्यामुळे कदाचित आपल्याला याच्यावरती मात करता येईल. स्टँडर्डाइज टेस्ट परत थोडं अवघड आहे कारण जरी पण जी जे शिक्षक ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवत आहेत त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुमच्या टेस्ट ज्या आहेत त्याच बदला, की ज्याच्यातनं मुलांचं आकलन जास्तीत जास्त तुम्हाला कळेल असे प्रश्न तुम्ही तयार केले पाहिजेत स्टँडर्डाइज टेस्ट देण्यापेक्षा. किंवा दुसरे मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन काही आपल्याला तयार करता येईल, किंवा प्रोजेक्ट बेस्ड इव्हॅल्युएशन असेल किंवा पोस्टर असेल, पोस्टर प्रेझेंटेशन्स काहीही, म्हणजे हे जे सगळे बाकीचे इव्हॅल्युएशनचे जे मेथड्स आहेत ते आपल्याला घेता येतील. तर मगाशी कोणीतरी मला म्हणत होता की थेअरॉटिकल फ्रेमवर्क काय आहे, तर थेअरॉटिकल फ्रेमवर्क अजूनही याचं तयार झालेलं नाही कारण तशी संकल्पना नवीन आहे आणि मुख्य म्हणजे पूर्ण जगभरात खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोक फ्लिप क्लासरूम वापरत आहेत, त्यामुळे जे काही लर्निंग स्टाईल आहे समजा मला लर्निंग स्टाईल बसवायची असेल तर ती पीअर असिस्टेड लर्निंग, मे बी कोऑपरेटिव्ह, कोलॅबरेटिव्ह, प्रॉब्लेम बेस्ड, ॲक्टिव्ह लर्निंगच्यामध्ये हे सगळे घटक येतात, ते सगळे घटक या शिक्षण पद्धतीत वापरले गेल्यामुळे नक्की याच्यापैकी कुठल्या ह्याला ते वापरलं जाईल किंवा बसवता येईल ह्याच्यापैकी कुठल्या साच्यात ते थोडं अवघड जातं तयार करायला. फ्लिप क्लासरूम वर्क हे आता ब्रॅगमनची जी डेफिनेशन आहे की लर्निंग म्हणजे नक्की काय, तर डेव्हलप कॉम्पिटन्स इन अन एरिया ऑफ इन्क्वायरी, स्टुडंट्स मस्ट हॅव अ डीप फाउंडेशन ऑफ फॅक्च्युअल नॉलेज, understand facts and ideas in context of a conceptual framework and organize knowledge in ways that facilitate applicable and application. हे मुलांना करायची संधी आपण नक्की देतो याच्यातनं. आणि दुसरं खूप चांगली गोष्ट होते की लर्निंगची जी दुसरी डेफिनेशन आहे की मेटाकॉग्निटिव्ह अप्रोच मुलांना त्याच्यातनं करायची संधी मिळते. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी समजा आपण बघायला गेली तर ती थोडीशी रिवाईज केलेली आहे फ्लिप्ड क्लासरूमसाठी आणि हे आपल्याला इथे छान दिसू शकतं की ट्रेडिशनल आणि फ्लिप क्लासरूममध्ये काय फरक पडू शकतो. की ट्रेडिशनल क्लासरूममध्ये रिमेंबरिंग आणि अंडरस्टँडिंग हे इन क्लास होतं, बरेचदा अंडरस्टँडिंगला आपण त्यांना पूर्ण वेळ देऊ शकतो तसं नाही, आणि अप्लाईंग किंवा अनालायझिंग हे आपण होमवर्कमध्ये त्यांना देतो की ते गट आणि क्रिएटिंग इव्हॅल्युएटिंग अनालायझिंगचे जे वरचे जे 3 अवघड असे म्हणता येतील असे जे त्याचे पॅरामीटर्स आहेत ते बरेचदा आपण ट्रॅडिशनलमध्ये नाही करू शकतो किंवा होमवर्कमधनं करायचा प्रयत्न करतो, पण तेच मी समजा फ्लिप्टमध्ये करायला गेले तर हे खालचे 2 जे त्याचे पाया आहे तो आधीच ॲटोम झालेला असल्यामुळे मला ह्या वरच्या क्रिएटिंग इव्हॅल्युएटिंग अनालायझिंग आणि अप्लाईंगवरती जास्त भर देता येतो क्लासरूममध्ये. अर्थात हेही सगळं होईलच असं नाही पण ॲटलिस्ट आपल्याला एक चान्स आहे त्याच्याकडे जायचा.
मग आता त्यांनी मला विचारलं की व्हिडिओज कसे बनवायचे, तर थोडे व्हिडिओज बनवायला अगदी साधे साधे लोकांनी व्हिडिओज बनवलेत, म्हणजे की समोर सेलफोननी व्हिडिओ घ्यायचा आणि कोणीतरी पयावरती लिहिताय असंही करता येतं, किंवा टॅबलेट किंवा आयपॅड याच्यासारखी माध्यमं तुमच्याकडे असतील तर तुम्ही जे काही स्क्रीनवरती लिहिताय ते तुम्हाला कॅप्चर करता येतं. कॉम्प्युटरसाठी ह्याच्यासाठी एक बॅम्बू म्हणून एक स्लेट येते की जी मी कॉम्प्युटरला अटॅच करू शकते आणि मी जे काय त्या स्लेटवरती लिहिते त्या बाटीवरती जे काय लिहिते ते कॉम्प्युटरवरती दिसू शकतं. सॉफ्टवेअर्समध्ये कॅमिटेशिया आहे, पेपर शो आहे, शोमी आहे, हे तीन विंडोज सॉफ्टवेअर्स आहेत. मग एक्सपेल एव्हरीथिंग आणि व्हिडिओ क्रिएशन्स हे आयपॅडसाठी जे सॉफ्टवेअर्स आहेत. एक्सप्लेन एव्हरीथिंग हे पूर्णपणे फ्री सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे समजा कोणाला करायचं असेल आणि तुमच्याकडे ॲपलचा फोन किंवा आयपॅड किंवा असं काहीतरी असेल तर नक्की ट्राय करून बघा. नंतर हे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती तर पोस्ट करूच शकता, ते सगळ्यात सोपं माध्यम आहे, पण आयट्यून्स किंवा पॉडकास्टमध्ये पण तुम्ही ते स्वतःचा चॅनल सुरू करू शकता. आणि अगदीच हे सगळं नसेल करायचं तर सरळ रीडिंग असाइनमेंट्स देऊ शकता. आणि त्यांना कोणाला व्हिडिओज कसे बनवायचे ह्याचं समजा प्रात्यक्षिक वगैरे हवं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकते त्याच्याविषयी. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग मी जसं म्हणलं तसं की इन क्लास ॲक्टिव्हिटी काय करायची मुलांना घेऊन, कारण ती खूप क्रुशियल ॲक्टिव्हिटी आहे की त्या एका तासाचा वापर नीट झाला पाहिजे, आणि तो समजा नीट नाही झाला तर मुलं काहीच शिकणार नाही, तर तुम्ही परत ट्रेडिशनल चेसद्वारे शिकवताय असं बोलतो. तर त्याच्यामध्ये पण मग बरेच मॉडेल्स आहेत की डिस्कशन ओरिएंटेड फ्लिप क्लासरूम जी असते त्याच्यावरती बरेचदा मी जसं म्हटलं तसं सॉफ्ट सायन्सेससाठी वापरली जाते की हिस्ट्री जॉग्रॉफी वगैरेमध्ये डिस्कशन करून किंवा सोशोलॉजीचे सायकोलॉजीचे डिस्कशन्स करून, इनफॅक्ट माझं एज्युकेशनमधलं जे शिक्षण होतं ते फ्लिप क्लासरूमद्वारे झालं आणि आम्ही पूर्ण वेळ वर्गात फक्त चर्चा करायचो वेगवेगळ्या शिक्षण पद्धती कशा असतात आणि ह्याच्याविषयी आम्ही आधी वाचून यायचो आणि मग चर्चा करायचो. मग स्टँडर्ड इन्व्हर्टेड क्लासरूम आपण म्हटलं तसं की मुलांनी व्हिडिओज बघणार आणि येऊन वर्कशीट्स सोडवणार किंवा प्रश्न शिक्षकांनी आधीच दिलेले असतात पायावरती ते सोडवायचा प्रयत्न करतात. डेमॉन्स्ट्रेशन फोकस ही बरेचदा सायन्सेससाठी वापरली जाते, केमिस्ट्री फिजिक्स म्हणजे तिथे मुलांना खरंच हाताळता येतील अशा वस्तू ठेवलेल्या असतात आणि मुलं त्याच्यावरती प्रयोग करू शकतात. एक पॉक्स फ्लिप क्लासरूम म्हणून प्रकार आहे जो खरं तर खूप लहान विद्यार्थ्यांसाठी वापरला जातो, ही खरं तर फ्लिप क्लासरूम नाही आहे पण मुलांना स्वतःचा कॉम्प्युटर सुद्धा वर्गात असेल तर मुलं त्यांच्या त्यांच्या गतीने तो वापरतात, व्हिडिओ करतात आणि मग त्यांना शिक्षक फिरत असतो आणि मग विचारतो की तुला काही अडताय का. खरं तर ही फ्लिप नाही आहे क्लासरूम पण ती छोट्या वर्गांसाठी खूप चांगली आतापर्यंत ठरली. आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स म्हणजे जर का विद्यार्थी खूप मोठे असतील वयाने आणि खरंच समजूतदार असतील, त्यांना इन पर्सन काही इंटरॅक्शनची गरज वाटत नाही असे जर का विद्यार्थी असतील तर ते व्हर्च्युअल फ्लिप क्लासरूम्समधनं म्हणजे ते ऑनलाईन फोरम्स असतात, कोर्सेराचे असतील किंवा युड्यासिटीचे असतील की ज्याच्यात ते ऑनलाईन चर्चा करतात फक्त आणि विषयाला धरून चर्चा चालू असते. तर एक क्लास छोटासा डिझाईन करता येईल आपल्याला, मी परत आहे का वेळ काय नाहीतर हा तुम्ही घरी पण करू शकता की एखादा फक्त तुम्हाला विषय शिकवायचा असेल तर तो तुम्ही कसा काय करायला लावाल मुलांना वर्गात आल्यावर याचा थोडासा विचार करा एक 5 मिनिटं आणि नक्की तुम्ही पुढच्या एक दिवसात जेव्हा इथे आहात तिथे एकमेकांबरोबर शेअर करा. इनकेस कोणाला समजा आता घरी जाऊन तब्येत हे ट्राय करायचं असेल तर माझ्याकडनं छोट्या टिप्स आहेत ज्या मी स्वतः शिकली आहे अनुभवातनं. तर पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण कोर्स किंवा पूर्ण अख्खं सेमिस्टर मी फ्लिप करते असं करायला जाऊ नका. 2 लेक्चर्स 1 लेक्चर मी फ्लिप करते असं करायला जा. आधी बराच ह्याला लर्निंग कर्व खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो, त्याला तेवढा वेळ द्या. आणि सगळेच टॉपिक्स तुम्हाला फ्लिप केले पाहिजेतच असं नाही, काही काही टॉपिक्स असतात म्हणजे आता केमिस्ट्रीचं नॉर्मल लेक्चर आहे ते फ्लिप केलेलं चालतं कारण त्याला काय म्हणजे तुम्ही
केलं आहे म्हणायचं आणि लिहिला मी म्हणायचं असं समजा शिकवायचं असेल तर त्याला मला वर्गात उभं राहायची गरज नाही, ते मी त्यांना व्हिडिओवर दाखवू शकते. पण काही काही टॉपिक्स आहेत की जे वर्गात शिकवलेले जास्त चांगले असतात, तर त्या टॉपिक्सला फ्लिप करणं दाखवत नाही. आणि इनफॅक्ट की जी हे जे काही सुवर्णमध्य आहे फ्लिप्ट आणि ट्रॅडिशनलचा, त्याचे खरं तर रिव्ह्यूज खूप चांगले आहेत की ज्या शिक्षकांनी काहीच लेक्चर्स फ्लिप केली त्यांना जास्त चांगले रिव्ह्यू झाले. विद्यार्थ्यांशी बोला की तुम्ही असं हा का बदल करताय, मेक देम अंडरस्टँड द कॉज. नाहीतर बरेचदा विद्यार्थी हे मला हे करायचंच नाही आहे किंवा आपण एक खरं तर त्यांच्याही दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यांना इतकी वर्ष एका पद्धतीची सवय झाली आणि मग तुम्ही अचानक समजा ती पद्धती बदलायला गेला तर सगळ्यात जास्त त्रास हा हुशार विद्यार्थ्यांना होतो, कारण त्यांनी ती पद्धती मास्टर केलेली आहे, त्यांना माहिती आहे 100 पैकी 100 मार्क कसे आणायचे आणि तुम्ही आता त्याला नवीन काहीतरी शिकायला लावताय. म्हणजे खरं तर जास्तीत जास्त तुम्हाला ह्याच्यातनं जो रेझिस्टन्स असतो तो हुशार विद्यार्थ्यांकडनं जाणवतो. नंतर इफ यू ॲट ऑल मेक लेक्चर्स, अजिबात त्याला परफेक्ट करायचा प्रयत्न करू नका. जसं मी केलं तसं व्हिडिओ एडिट करत बसले आणि माझा खूप वेळ गेला असा करायचा प्रयत्न करू नका. लेस इज मोर, चुका राहिल्या तरी चालेल. वर्गात बोलताना आपल्या चुका होतातच, किंवा वर्गात बोलताना मी एखादं स्ट्रक्चर चुकीचं काढतेच, मग जाऊन परत ते मी खोडून ते एडिट व्हिडिओ एडिट करायची गरज नाही. हां, लेस इज मोर, जेवढं कमी तुम्ही त्याच्यावरती वेळ घालवाल तेवढा जास्त फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे, कारण तेवढा वेळ तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी कारणासाठी वापरू शकता. मेक शुअर यू कॅन कीप युझिंग देम इन फ्युचर, म्हणजे व्हिडिओज असे बनवा की ते तुम्हाला परत परत वापरता येतील. कारण जसं मी म्हटलं तसं की आत्ता समजा मी ते रिॲक्शनचं पाल्डिहाइड्स अँड किटोन्स होतं, त्याचं चॅप्टर 15 रिॲक्शन्स अँड अल्फा पाल्डिहाइड्स अँड किटोन्स सुरू केलं असतं आणि पुढे 2 वर्षांनी माझ्या संस्थेने पुस्तकच बदललं असतं आणि आता ते रिॲक्शन्स हा 18वा चॅप्टर झाला, तर मला परत जाऊन ते एडिट करायला लागेल. तर त्याच्यापेक्षा असे व्हिडिओज बनवा की जे युनिव्हर्सल असतील, ते परत परत वापरता येतील. आणि फोकस मोर ऑन इन क्लास ॲक्टिव्हिटीज. फ्लिप क्लासरूम इज नॉट अबाउट व्हिडिओज, इट इज अबाउट जे इन क्लास ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती जास्त भर द्या.